आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उत्पादकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा केला सुपडा साफ. हालसिद्धना साखर कारखाना निवडणूक, जोल्ली यांच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब. कोल्हापूरच्या सीमेवर असलेल्या आणि बेळगाव जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या हालसिद्धना साखर कारखान्याच्या निवडणुकीत ऊस उत्पादकांच्या साठी झटणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला खूप मोठा झटका बसला आहे. निपाणी येथील श्री हालसिद्धना सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली होती. ऊस उत्पादकांना मताचा अधिकार होता. ऊस उत्पादकांना चांगला उसाला दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कायम आंदोलनात असते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हालसिद्धना साखर कारखाना निवडणुकीत पॅनल उभं केलं होतं. पण दुसऱ्या बाजूला आमदार जो शशिकला जोल्ले आणि सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांचं भाजप प्रणित विकास पॅनल उभं होतं. ऊस उत्पादकांनी या निवडणुकीत स्वाभिमानीला हरवलं आणि भाजप प्रणित जोल्लेंच्या नेतृत्वाखाली विकास पॅनलला विजयी केलं. अपक्ष उमेदवार सुचित सुभाष जोशी हेही विजयी झाले आहेत. आप्पासाहेब जोल्ले, अविनाश पाटील, विश्वनाथ कमते, चंद्रकांत कोठीवाले, मलगोंडा पाटील, रामगोंडा पाटील, समित सासने, सुकुमार पाटील, बुद्धिहाळकर, उज्ज्वला प्रकाश शिंदे, मनीषा वैभव रांगोळे, प्रताप मैत्रिणी हे विजयी झाले तर मल्लाप्पा पिसुत्रे, कल्लाप्पा नाईक, राजाराम खोत हे बिनविरोध विजयी झाले. काँग्रेसची धोबी पछाड करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपनं हरवलं. ऊस उत्पादक आमदार सौ शशिकला जोल्ले आणि सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले हे त्यांच्या पाठीशी राहिले. ऊस उत्पादकांनी सौ आणि श्री जोल्ले यांच्यावर विश्वास दर्शवला. जोल्ले यांची लोकप्रियता या निवडणुकीने पुन्हा वाढल्याचे दिसून आलं. महानकारी न्यूज साठी निप्पाणीहून शिवाजी भोरे. ರಿಸಲ್ಟ್ ಬಂದದ ಇವತ್ತು ರಿಸಲ್ಟ್ ಇವ್ರು ರೈತರ ಪರವಾಗಿ ರಿಸಲ್ಟ್ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಅನಿಸ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಹಂಸಿದ್ದಾಗ ಬಚಾವ್ ಅಂತ ನಾವು ಏನು 3 ತಿಂಗಳಿಂದ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವೋ ಅದಕ್ಕೂ ದೇಶ ಎಲ್ಲ ರೈತರು ಕೂಡಿ ಮುಂದೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿ ನಡೆಸಬೇಕಂತಂದು ಈ ಎಲ್ಲ ವಿಕಾಸ ಕನಲ್ದ ಮಂಜೇರಿ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿನ ಬಹುಮತದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಅರ್ಪಣೆ. ಬಹಳ ಮಹತ್ವದ್ದು ಅಂದ ಚುನಾವಣೆ ಇಂದಿನ ದಿವಸ ಆಯಿತು. ಎಲ್ಲ ರೈತರದ್ದು ವಿಜಯ ಆದಂಗೆ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ರೈತರದ್ದು ಒಂದು ಇದು ಇಚ್ಛಾ ಇತ್ತು ಈಗ ನಮ್ಮ ಪ್ಯಾನಲ್ ವಿಕಾಸ್ ಪ್ಯಾನಲ್ ಬರಬೇಕಂತೇಳಿ, ಆದರೆ ಅವ್ರು ತೋರಿಸ್ಕೊಟ್ರು. ನನಗನ್ನಿಸ್ತದೆ ಇನ್ನೂ ರಿಸಲ್ಟ್ ಆಗಿಲ್ಲ, ಆಗ್ಬೋದು. ಈಗ 8,000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಮತದಿಂದ ನಮ್ಮ ಪ್ಯಾನಲ್ ಬಂದದ. ಇದರಿಂದ ನಾವು ನಿಜವಾಗಿಯೂ ನಮ್ಮ ಆರಾಧ್ಯ ದೈವರಾದ ನಮ್ಮ ಹರ್ಷಿದ್ದನಾಥ್ ದೇವರಿಗೆ ಅನಂತ ಅನಂತ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಜೊಲ್ಲೆ ಅಣ್ಣವರು, ಜೊಲ್ಲೆ ವೈನಿಯವರು ಸಹಕಾರದಿಂದ ಇದೆಲ್ಲ ಆಗ್ಯದ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಆನಂದ ಅನಿಸ್ತದೆ. ಈ ಭಾಗದ ಒಂದು ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ದೇವರಾದಂತಹ, ಈ ಭಾಗದ ಒಂದು ಆರಾಧ್ಯ ದೈವತೆ ಆದಂತಹ ಹರ್ಷಿದ್ನಾಥನ ಹೆಸರು ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಹರ್ಷಿದ್ನಾಥ್ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಚುನಾವಣೆ ರಿಸಲ್ಟ್ ಇವತ್ತು ಡಿಕ್ಲೇರ್ ಆಗಿದೆ. ನಮ್ಮ ಹರ್ಷಿದ್ನಾಥ್ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ವಿಕಾಸ್ ಪ್ಯಾನೆಲ್ನ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಕೂಡ ಒಂದು ಜಯಭೇರಿಯನ್ನು ಸಾಧಿಸಿದ್ದಾರೆ. ನಾನು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಈ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ರೈತ ವರ್ಗಕ್ಕೆ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ಒಂದು ಸಹಕಾರಿ ಕಾರ್ಖಾನೆ ಒಂದು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಡೆಸಿ ತೋರಿಸುವಂಥ ಒಂದು ಅವಕಾಶ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಖಾನೆ ಆದರ್ಶವಾದಂಥ ಕಾರ್ಖಾನೆ, ರೈತರ ಪರವಾಗಿರುವಂಥ ಕಾರ್ಖಾನೆ